बहिणीला वाटणी द्यावी लागू नये म्हणून चोरीचा बनाव केल्याप्रकरणी रत्नाबाई खोत या शिवनाकवाडीच्या महिलेविरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सात दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या घरात घुसून चोरी केल्याचा बनाव रत्नाबाई यांनी केला, केला होता मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून रत्नाबाईंचा बनाव सुटला नाही त्यामुळं सत्य उघडकीला आणून पोलिसांनी रत्नाबाईवर गुन्हा नोंद केला शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी इथं गुरुवारी सायंकाळी रत्नाबाई अशोक खोत आणि तिची सवत हिराबाई अशोक खोत या दोघी घरी असताना अचानक सात अनोळखी दरोडेखोरांनी घरात घुसून जबर मारहाण करत घरातील सहा लाख रोख रक्कम आणि चौदा तोळे सोनं चोरून नेलं अशी तक्रार रत्नाबाईनं पती अशोक खोतसह कुरुंदवाड पोलिसात केली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी घटनास्थळी जाऊन कसून तपास सुरू केला मात्र तपासादरम्यान ही चोरी नसून चोरीचा बनाव झाल्याचा संशय पोलिसांना आला त्यानुसार पोलिसांनी आणखी कसून चौकशी केली असता बहिणीला घरातील प्रॉपर्टीची वाटणी जाऊ नये यासाठी चोरीचा बनाव केल्याचं रत्नाबाई यांनी पोलिसांसमोर कबूल केलंय त्यामुळे कुरुंदवाड पोलीस ठाण्यात चोरीचा बनाव केल्याप्रकरणी रत्नाबाई खोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय